आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता या घडीची रिया चक्रवर्ती संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. रिया चक्रवर्ती सायन रुग्णालयातून NCV कार्यालयाकडे रवाना झालेली आहे. काही वेळापूर्वीच वैद्यकीय तपासणीसाठी तिला सायन रुग्णालयात नेण्यात आलं होतं आणि आता तपासणी केल्यानंतर तिला पुन्हा NCV कार्यालयात नेण्यासाठीची ही प्रक्रिया सुरू झाल्याचं बघायला मिळतंय. हा NCV ताफा जो आहे तो आता NCV कार्यालयाकडे रवाना होताना बघायला मिळतोय. रियाच्या वैद्यकीय तपासणीनंतर आता पुन्हा तिला NCV कार्यालयात नेण्यात येत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल विभागानं अत्यंत महत्वाची कारवाई सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी आज केलेली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशी अंती कित्येक तासांच्या चौकशीनंतर आज रियाला या ठिकाणी NCV अटक केली आहे. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. स्वाती, आता कोर्टासमोर तिला साधारण किती वाजता हजर केलं जाणार आहे? खर तर सायन हॉस्पिटल मधून रिया निघाली आणि साधारणतः परेलच्या थोडस पुढे आलेली आहे. काही वेळात म्हणजे 7:30 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने कोर्टामध्ये पेशीची वेळ ठरली होती, पण आता वाटत नाही की ती तेवढ्या वेळामध्ये पोहोचेल. परेलच्या पुढे आली असं कळतं. काही वेळातच कोर्टापुढे हजर केलं जाईल. आणि जसं NCV नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना कोणत्याही प्रकारे पोलीस कस्टडीची गरज नाही आहे, पण JC मात्र मिळावी असं आम्ही कोर्टाला सांगणार होतो असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या इंट्रोगेशनची त्यांना गरज नाहीये हे स्पष्ट झालं. कारण आपण जर बघितलं की 3 दिवस रियाची एकूण चौकशी झाली आणि साधारणतः 21 तासांनी एकूण तिची चौकशी झाली. पहिल्या दिवशी 6, दुसऱ्या दिवशी 8 आणि त्याच्यानंतर हे 14 झाले. आणि आज एक साधारणतः 5 ते 5.5 तासांची ही चौकशी झाली आहे, म्हणजे 20 तासांहूनही अधिक तिची चौकशी झालेली आहे. त्यामुळे अधिकच्या इंट्रोगेशनची गरज नाही आहे असं स्पष्ट झालेलं आहे. आणि या प्रकरणात ज्या अरेस्ट झाल्या त्याच्यामध्ये 3 लोकांना पहिल्याच दिवशी कोर्टामध्ये पेश केलं आणि कोर्टाच्या पहिल्या पेशेतच त्यांना बेल मिळाली. त्याच्यामध्ये करण आहे, आणखी 2 दुसरी नावं आहेत. त्या 3 लोकांना पहिल्याच पेशीमध्ये बेल मिळाले. त्यामुळे असंही म्हटलं जातं की कदाचित रियाला बेल मिळण्याची शक्यता आहे. कारण NCV स्पष्ट केलेलं आहे की त्यांना कोणत्याही प्रकारची PCची गरज नाही आहे. ज्युडिशियल कस्टडीची मात्र तिची मागणी केली जाईल आणि बेल संदर्भात आम्ही विरोध करू जर तिने बेल मागितलं तर. पण एकूणच मागच्या केसचा आढावा घेता असं लक्षात येतं की रियाला कोर्टात हजर करता तिला बेल मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वाती, अगदी स्वाती, अत्यंत महत्वाची माहिती या संदर्भात आपण दिलेली आहे. रियाला बेल मिळण्याची या ठिकाणी शक्यता असल्याची माहिती पुढे येते. ज्योत्स्ना गंगणे आमच्या प्रतिनिधी देखील आपल्याला या संदर्भात माहिती देत आहे. ज्योत्स्ना, आपल्याकडे काय माहिती? आपण पाहतोय सायन रुग्णालयातून आता तिला NCV कार्यालयाकडे नेण्यात येत आहे. नक्कीच स्वाती, सायन रुग्णालयाकडनं आता रिया चक्रवर्ती जी आहे तिची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे, अँटीजेन रॅपिड टेस्ट. त्यामुळे आता तिला या ठिकाणी NCV मध्ये तिला नेण्यात येत आहे, जिथे तिची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा जी आहे ती कोर्टासमोर तिची पेशी होणार आहे. आणि रियाची लीगल टीम जी आहे ते आता तिच्या बेलची तयारीमध्ये आहेत आणि रियाला बेल मिळू शकते अशी बरीच शक्यता आहे. कारण रियाला जे आहे ते तिची अनेक तास चौकशी झाल्यामुळे आता NCV तिची कस्टडी मागितलेली, म्हणजे NCV चौकशीसाठी विशेष तिची NCV कस्टडीची गरज नाहीये. मात्र जज जे आहेत ते 14 दिवसांची ज्युडिशियल कस्टडीला तिला पाठवू शकतात, म्हणजे ती महिला जेलमध्ये तिला ठेवू शकतात. मात्र यापूर्वीच तिचे जे वकील आहेत त्यांची तयारी आहे रियाकडनं की ते रियाला बेलसाठी प्रयत्न करणार आहेत. कारण रियाची बरीच चौकशी झालेली आहे आणि या चौकशीनंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नंतर रियाला बेल मिळेल का हे बघणं महत्वाचं असेल. कारण तयारी झालेली आहे बेलची. आणि दुसरी गोष्ट, NCV खास प्रयत्न नाहीये की तिची चौकशीसाठी तिला घेण्यात यावी. त्यामुळे जज काय निर्णय घेतील यावर सगळं अवलंबून असणार आहे. अगदी खरे. त्यामुळे कोर्ट आता काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ज्योत्स्ना, या संदर्भातली अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. स्वाती आणि ज्योत्स्ना दोघींचे हे धन्यवाद. तर एकूणच सुशांत मृत्यू प्रकरणात आतापर्यंत कशा घटना घडत गेल्या त्यावरती एक नजर आपण टाकणार आहोत. 14 जूनला सुशांत सिंग राजपूतनं मुंबईमध्ये त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. तर ही सगळी प्रोसेस आपण पाहतोय सुशांतच्या आत्महत्येनंतर काय काय घडलं. सुशांतच्या कुटुंबियांची रियाविरोधात बिहार पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर बिहारमधून मुंबई पोलिसांकडे तक्रार ट्रान्सफर करण्याची रियानं याचिका दाखल केली होती. सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून CBIकडे गेला. त्यानंतर अंमली पदार्थ तस्करीच्या संशयावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची या प्रकरणी एंट्री झाली आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सलग 3रा दिवशी रियाची चौकशी करण्यात आली.
एनसीपीकडून आतापर्यंत 8 जणांना या प्रकरणी अटकही करण्यात आली, ज्यामध्ये शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंतला एनसीबीनं अटक केली आहे. तर शोविकच्या माध्यमातून रियानं ड्रग्ज मागून सुशांतला पुरवल्याचा आरोप या ठिकाणी तिच्यावर करण्यात आलाय. अवैधरित्या ड्रग्ज खरेदी करणं, ड्रग्जचं सेवन आणि ड्रग्ज पुरवल्याचा तिच्यावर आरोप आहे. तर आतापर्यंत सुशांतच्या केसमध्ये काय काय घडलं, 14 जूनला आपण पाहिलं सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली, त्यानंतर 17 जूनला मुंबई पोलिसांकडून अनेकांची या प्रकरणी चौकशी झाली, त्यानंतर 16 जुलैला रिया चक्रवर्तीकडून सीबीआय चौकशीची मागणी झाली. 25 जुलैला रिया विरोधात सुशांतच्या वडिलांनी तक्रार केली. 23 जुलैला बिहार पोलीस मुंबईमध्ये पोहोचले होते आणि 31 जुलैला या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल झाला. 6 ऑगस्टला रिया चक्रवर्ती विरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आणि 19 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाकडून सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले आणि 8 सप्टेंबरला रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून म्हणजेच आज अटक करण्यात आली आहे.